ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बेनाडीतील दाम्पत्याचा अपघाती मृत्यू, कनेरीवाडी क्रॉस नजीक दुचाकी ट्रॅक्टरचा अपघात। दुचाकी एक्सेल व ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या धडकेमध्ये बेनाडीतील दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना कनेरीवाडी क्रॉस नजीक गुरुवारी सायंकाळी 6 दरम्यान घडली। संदीप बापूसो कोळी वय 40, सौराणी संदीप कोळी वय 35 राहणार बेनाडी तालुका निपाणी असं मयत दाम्पत्याचं नाव आहे। संदीप व त्यांची पत्नी सौराणी हे दोघे किनी वठारे येथील आपल्या पाहुण्यांच्या घरी आजारी व्यक्तीला पाहण्यासाठी गेले होते। परत येत असताना कनेरीवाडी क्रॉसवरती पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्याने हे दोघे दाम्पत्य रस्त्यावरती पडले। यामध्ये राणी यांचा जागीच मृत्यू झाला। या ठिकाणी जमलेल्या लोकांनी आपत्कालीन रुग्णवाहिका मागवून घेतली। त्यातून संदीप कोळी याला रुग्णालयात नेत असताना आपल्या पत्नीची झालेली अवस्था पाहून हृदयाचे ठोके वाढल्याने हृदय विकाराचा झटका येऊन त्यांचाही मृत्यू उपचारापूर्वी झाला। संदीप कोळी व सौराणी कोळी हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते। संदीप हा MIDC मध्ये काम करत होता तर त्यांची पत्नी राणी ही गृहिणी होती। त्यांच्या पश्चात आई वडील दोन मुले भाऊ वहिनी असा परिवार आहे। सदरच्या अपघाताची नोंद गोकुळ शिरगाव MIDC पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे। महानकरी न्यूज साठी गौतम जाधव निपाणी।